सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अप्सरा हा मराठी चित्रपट येत्या 10 मेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेम, राजकारण, ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च झाला असून चित्रपट 10 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलावंत, निर्माता आणि दिग्दर्शक यांनी देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहात माध्यमांशी संवाद साधून जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा पाहावा असं आवाहन केलंय. सुनील भालेराव यांच्या श्रमण फिल्म्स या निर्मिती संस्थेमार्फत अप्सरा चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा तसेच दिग्दर्शन केलंय. अभिनेता सुयश झुंझुरके, अभिनेत्री मयुरी आव्हाड, अक्षदा पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, सचिन कुमावत, विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव अशी स्टारकास्ट या चित्रपटात असणार आहेत. नमस्कार, मी अक्षता पाडगावकर. मी अप्सरा या सिनेमामध्ये रिंकूची भूमिका साकारते. सिनेमाविषयी सांगायचं झालं तर आमच्याकडे पॉवर पॅकेज आहे. समाजकारण आहे, राजकारण आहे, प्रेम आहे, धुमाकूळ आहे, गाणी सुंदर आहेत, त्यामुळे डान्स आहे, सगळंच काय काय आहे. पण या सिनेमामध्ये एक खूप सुंदर इमोशनल जर्नी आहे प्रत्येक पात्राची, इतर पात्रांबरोबरची. आणि ही सुंदर जर्नी जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर येत्या 10 तारखेला आम्ही अप्सरा हा सिनेमा तुमच्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात घेऊन येतोय. त्यामुळे नक्की जा आणि नक्की पहा. एक आणि दोन नायिका म्हटल्यानंतर लव्ह ट्रँगल हा आलाच. पण खूप चांगला प्रश्न आहे. मला हे सांगायला आवडेल आजच्या सगळ्या युवकांना, प्रेम, प्रेमाची परिभाषा सगळ्यांसाठी वेगळी आहे. आणि आजकालच्या जनरेशनसाठीचं जे प्रेम आहे हे म्हणजे आत्ता सकाळी आय लव्ह यू म्हटलं आणि उद्या आम्ही ब्रेकअप केलं, हे प्रेम नव्हे. आमच्या तिघांची जी स्टोरी आहे ती एका वळणावरती जात असते, त्यात खाचखळगे येतातच, नो डाऊट. कारण प्रेम म्हटल्यानंतर ते सोपं नाही आहे निभावणं. त्यामुळे ही जी जर्नी आहे या जर्नीमध्ये कोण, जसं सरांनी म्हटलं, कोण कोणाला न्याय देत आहे, कोण कोणाला होकार देत आहे, हे सगळं तुम्हाला 10 तारखेला कळेल. की ही प्रेक्षकासाठी मेजवानी आहे आणि त्यांनी ती बघावी आणि तुम्हाला तो चित्रपट खूप हसवेल, रडवेल, खूप इमोशन्स देईल, आपला सिनेमा वाटेल, आपल्या घरातला सिनेमा वाटेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही रिलेट कराल. म्हणून हा अप्सरा चित्रपट तुम्ही बघा. तुम्हाला किती थिएटर बुक झाले आत्तापर्यंत? आमच्याकडे 120+ थिएटर आहेत. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही तुमची जास्तीत जास्त उपस्थिती दाखवली तर ते 1200 वगैरे पण होऊ शकतात. हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांवरती डिपेंड. सिनेमात, वेब सिरीज आणि स्टेज ड्रामा, नाटक, एकांकिका अशा स्पर्धेतून खूप बक्षिसं पटकावलेली आहेत आणि खूप त्यांनी काम केलेलं आहे. हिंदी, मराठी, वेब सिरीज, सिरियल आणि बऱ्याचशा याच्यात त्यांनी काम केलेलं असल्यामुळे ते सगळे अनुभवी आहेत. ते कुणीच नवीन नाही, पण माझ्या कथेला साजतील, माझ्या कथेला दिसतील, माझ्या कथेची गरज म्हणून त्या त्या जागी ते जाऊन फिट बसलेले आहेत. म्हणून मी त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. खूप मोठी खंत आहे. असं नाही की मराठी चित्रपट चांगले येत नाहीत, फक्त त्यात प्रेक्षकांची किंवा फक्त निर्मात्यांची चूक नाही आहे. चूक अशी आहे की आपल्याकडे तशा सुविधा नाही आहेत, तशी प्रोव्हिजन नाही आहेत जी सरकारने आपल्याला करून द्यायला पाहिजे. जसं साऊथमध्ये एक त्यांची प्रोव्हिजन आहेत त्यांच्या सिनेमासाठी, तशी जर प्रोव्हिजन त्यांनी इथे करून दिली आपल्याला तर प्रेक्षक वर्गही त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात त्यांना सिनेमा अवेलेबल मिळाला तर डेफिनेटली मराठी चित्रपट बघण्याचं पहिलं प्राधान्य देतील. आणि त्यांची ही चूक नाही. आणि काही सिनेमे वाईटही येतात आपल्याकडे आणि काही सिनेमे चांगलेही येतात. तसंच काही सिनेमे हिंदीमध्येही वाईट येतात आणि काही सिनेमे चांगले येतात. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही हिंदी चित्रपट बघू नका. फक्त एवढंच आहे की हा आपल्या मातीतला सिनेमा आहे. मराठी सिनेमा मेकर्स आणि प्रोड्युसर्स आणि इतर लोकांना, कलाकारांना जर जगवायचं असेल तर मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघायला लागेल.
त्यांना प्राधान्य द्यावं लागेल मराठी सिनेमा. नमस्कार, मी मयुरी आव्हाड. अप्सरा हा चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. ही लव्ह स्टोरी आहे आजकालच्या युवकांसाठी, तर नक्की बघा तुम्ही. तुम्हाला नेहमी तुम्हाला आवडेल. आमची गाणी पण खूप सुंदर सुंदर आहेत. सो नक्की जा तुम्ही 10 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. प्रेमकथा आहे, एक सर्वसाधारण वस्तीत घडणारी ही कथा आहे. वस्तीतल्या युवकाची आहे, जो युवक वस्तीतल्या बाकीच्या म्हणजे वाईट गोष्टींना वाईट संगतीला लागलेला नाही आहे. शिक्षणाची सोबत असल्यामुळे तो चांगल्या मार्गाला आहे असं मी म्हणेन. आणि हे मार्ग करताना आणि आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांची मदत करताना, समाजकारण करताना, आपोआप त्याची नाळ राजकारणाला चिकटलेली असते. आणि मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात राजकारण आलं, राजकारणासारखा भला मोठा डोंगर आला, आणि जर तो डोंगर त्याच्यावर कोसळला तर काय होईल. आणि या सगळ्यामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई नाही आहे, वडील आहेत, पण वडील फारसं घरात लक्ष देत नाही आहेत. सो सगळी घराची जबाबदारी या सिद्धूवर आलेली आहे. ही जबाबदारी पेलवता पेलवता ती मायेची ऊब कुठेतरी कमी आहे असं मला वाटतं. आणि ती ऊब भरून काढण्यासाठी किंवा एक वयात असल्यामुळेच त्याला प्रेमात पडावं असं वाटतं. आणि त्याच्या स्वप्नात एक अप्सरा सतत येत असते. आणि मग अचानक एका मुलीची भेट होते आणि त्याला ती अप्सरा गवसल्याचा प्रचिती मिळते आणि त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागतं. आणि मग ते प्रेम त्यांना कुठल्या दिशेला घेऊन जातं, किती खाचखळगे येतात, किती ठेचा लागतात, किती जखमा होतात, या जखमांची आणि सुंदर नात्यांची, आई वडिलांच्या नात्यांची, वडील मुलगा नात्यांची, बहिणींच्या, मैत्रीच्या अशा बऱ्याच नात्याची सांगड घालणारा अप्सरा हा आमचा सिनेमा 10 मेला रिलीज होतोय. सो नक्की बघा. एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सराचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर अप्सरा हा चित्रपट बनला आहे. चैतन्य उद्योग समूहात गणेश दादा भांडे यांनी या सर्व कलाकारांचा सन्मान केलाय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722.